कम टू आवर डी व्ही टी लर्निंग चॅनल उस्मानाबाद मी स्मिता शिंदे सी आय ड्रेस मेकिंग आय टी आय तुळजापूर आज आपण मास प्रोडक्शन हा लेसन पाहणार आहोत तर आपण आज मास प्रोडक्शन म्हणजे काय हे पाहणार आहोत मास प्रोडक्शन मास प्रोडक्शन याला मराठीमध्ये बहु मास्क उत्पादन असे म्हणतात मास प्रोडक्शन म्हणजे एखाद्या चांगल्या प्रोडक्ट क्वालिटी असलेल्या प्रोडक्टचे मोठ्या प्रमाणामध्ये फिनिश गुडच्या स्वरूपात उत्पादन करणे मग हे उत्पादन करत असताना चांगल्या व उच्च तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये केला जातो मास प्रोडक्शनमध्ये एकसारख्या वस्तूचे उत्पादन एकसारख्या वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते उदाहरणार्थ एखादी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर निर्माण झालेली फॅशन असेल जर ती मोठ्या प्रमाणात आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये जर लोकांना आवड आवडत असेल तर त्याची मागणीही देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढते म्हणून भरपूर प्रमाणात त्या वस्तूचे मग भरपूर प्रमाणामध्ये त्या वस्तूचे उत्पादन करावे लागते मग अशा मोठ्या प्रमाणात उत्पादन कराव्या लागणाऱ्या वस्तूंची प्रोडक्टच्या बाबतीमध्ये प्रोडक्टच्या बाबतीमध्ये काळजी घेणे तेवढीच काळजीही तेवढीच घ्यावी लागते त्यासाठी वापरले जाणारे मटेरियल याची काळजी देखील घेणे गरजेचे आहे त्यासाठी वापरले जाणारे मटेरियल हे स्टँडर्ड दर्जाचे असणे गरजेचे आहे व विहित वेळेत त्या वस्तूचे उत्पादन करून मार्केटमध्ये ग्राहकापर्यंत ते पोहोचवल्या जाते या वस्तूचे उत्पादन करताना ती वस्तू उत्पादन करणाऱ्यालाही खूप महत्त्व आहे व त्याच्याकडून योग्य उत्पादन करून घेऊन ते योग्य उत्पादन मार्केटमध्ये ग्राहकापर्यंत पोहोचवणे देखील गरजेचे विहित वेळेत असते कॅरेक्टरस्टिक्स ऑफ मास प्रोडक्शन मास प्रोडक्शनची गुणवत्ता ही आपण आता पाहणार आहोत ती गुणवत्ता कुठल्या घटकांवरती अवलंबून आहे ते घटक या पद्धतीमध्ये एकाच प्रोडक्टची वारंवार प्रोडक्शन हे केले जाते किंवा एकाच प्रोडक्टची वारंवार निर्मिती या पद्धतीत होते प्रोडक्शन जे आपण बनवणार आहे ते प्रोडक्शन योग्य पद्धतीने झाले पाहिजे म्हणजे पू गुड फिनिश गुड तयार झाला पाहिजे यामध्ये मार्केटच्या मागणीनुसार कंटिन्युअस प्रोडक्शन हे होत असतं जशी मार्केटची मागणी आहे त्यानुसार प्रोडक्शन हे चालतं यामध्ये जे आहे कारागिरांची जी प्रगती आहे ती कमी प्रमाणात होत असते कारण वारंवार एकसारख्याच प्रोडक्टची निर्मिती होत असते त्यामुळे मास प्रोडक्शनची महत्त्वाची गुणवत्ता म्हणजे काम हे यामध्ये योग्य पद्धतीने झाले पाहिजे म्हणजे जे प्रोडक्ट आहे ते योग्य दर्जेदार होणे कंटिन्युअसली एकसारख्याच प्रोडक्टची निर्मिती यामध्ये होत असल्यामुळे जास्त देखरेख ठेवण्याची यामध्ये गरज पडत नाही व जास्त सूचना कंटिन्युअसली तयार होणारं एकसारखं प्रोडक्ट असल्यामुळे वर्कर्सना देखील त्याची प्रोसेस माहिती झालेली असती म्हणून त्यांना जास्त सूचना देण्याची गरज पद्धती या पद्धतीमुळे या पद्धतीमुळे पडत नाही व थोड्या प्रमाणात किंवा रांगेत नसलेल्या साहित्याचा प्रवाह यामध्ये जास्त असतो प्रोडक्शन ऑफ और... मेथड आता आपण या मास प्रोडक्शनमध्ये कुठल्या प पद्धतीचा वापर केला जातो त्या पद्धती आपण पाहणार आहोत पद्धती यामधील जॉब प्रोडक्शन बॅच प्रोडक्शन फ्लो प्रोडक्शन मास प्रोडक्शन आणि सेल प्रोडक्शन या पद्धती आहेत पहिली पद्धत जी आहे ती आहे जॉब प्रोडक्शन एखाद्या व्यक्तिगत ग्राहकासाठी तयार केले जाणारे प्रोडक्ट व्यक्तिगत ग्राहकासाठी तयार केले जाणारे प्रोडक्ट म्हणजे जॉब प्रोडक्शन होय हे प्रोडक्ट मग लहान स्वरूपात लघु स्वरूपामध्ये उत्पादन केले उत्पादन हे केले जाते यात लेबरला किंवा प्रोडक्ट तयार करणाऱ्या व्यक्तीला मिळणारे मानधन हे कमी स्वरूपाचे त्याच्या पुरतेच असते उदाहरणार्थ एखाद्या टेलरने एखाद्या ग्राहकाकरता शिवलेला सूट ड्रेस किंवा ब्लाउज इत्यादी आता आपण बॅच प्रोडक्शन म्हणजे काय ते पाहणार आहोत एखाद्या समूहाकडून किंवा एखाद्या बॅचकडून एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टची निर्मिती करणे म्हणजे बॅच प्रोडक्शन होय यामध्ये प्लांट आणि मशिनरी ज्या आहेत त्या फिक्स केलेल्या असतात आणि तोच सेटअप वापरून प्रमाणामध्ये वस्तू ह्या किंवा प्रोडक्ट हे तयार केले जातात आणि जेव्हा ते काम एका बॅचकडून दुसऱ्या बॅचकडे एका बॅचकडून दुसऱ्या बॅचकडे रोटेशन स्वरूपामध्ये हे काम फिरले जाते त्यामुळे काय होतं मॅन्युफॅक्चरिंगला वेळ जास्त लागतो वेळ हा जास्त लागतो व त्यामुळे यात मिळणारे पैसे हे जॉब ऑर्डर प्रोडक्शनच्या तुलनेमध्ये कमी असतात कारण ते काम समूहातील कारण ते काम समूहामधील प्रत्येक व्यक्ती करत असते कारण ते बॅच प्रोडक्शन असल्यामुळे काम हे रोटेशन स्वरूपामध्ये फिरले जाते आता आपण पाहणार आहोत फ्लो प्रोडक्शन यालाच लाईन प्रोडक्शन किंवा मास प्रोडक्शन किंवा प्रोसेस प्रोडक्शन असे म्हणतात हे प्रोडक्ट तयार करताना खूप सगळ्या स्टेजवरील असेंब्ली लाईनवर तयार होते ज्या लाईनवर हे प्रोडक्ट तयार होते ज्या लाईनवरती हे प्रोडक्ट तयार होते त्या ठिकाणीच ते कम्प्लीट करून परत डायरेक्ट दुसऱ्या लाईनवरती ते पाठवले जाते उदाहरणार्थ एखाद्या कारच्या मोठ्या कंपनीमध्ये खूप सारे मशिनरीज वापरून वेगवेगळे कुशल तंत्रज्ञान वापरून चांगल्या कार चांगल्या कार ह्या तयार केल्या जातात या कार तयार करत असताना रोबोटिक्स किंवा वेगवेगळ्या अडव्हान्ड मशिनरी देखील वापरल्या जातात फ्लो प्रोडक्शन ही जी पद्धत आहे ही फायनान्शियली मोस्ट इफिशन्ट आणि इफेक्टिव्ह आहे कारण यात कमी प्रमाणामध्ये या स्किल वर्कर्स कमी प्रमाणामध्ये यामध्ये स्किल वर्कर्स हे लागत असतात आता आपण पाहणार आहोत सेल प्रोडक्शन मास प्रोडक्शनमधील समूहाचे हे काम असते यामधील काम हे टीममध्ये हे काम विभागलेले असते याला सेल असे म्हणतात प्रत्येक सेलचे उद्देश हे आपल्या प्रोडक्टची क्वालिटी गुणव गुणवत्ता कायम ठेवून कुशल पद्धतीने कमी वेळ वाया घालून योग्य फिनिश प्रोडक्ट तयार करणे हे असते प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे सेल प्रोडक्शन मोड्स असतात उदाहरणार्थ सब सेल शेअर्ड सेल ॲप्रल म्हल इंडस्ट्री म्हणजेच गारमेंट इंडस्ट्रीमध्ये टोयाटो स्विंग सिस्टीम ही मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते आपण पाहणार आहोत ॲडव्हान्टेजेस ऑफ मास प्रोडक्शन मास प्रोडक्ट्सचे फायदे मास प्रोडक्शनची गरज यामध्ये प्रत्येक वस्तूची किंमत ही कमी असते प्रत्येक काम हे मशनरीवर केले जात असल्यामुळे मनुष्यबळाचा वापर हा कमी केला जातो प्रोडक्ट हे गुणवत्तापूर्ण दर्जेदार तयार केले जाते मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन हे केले जाते सारख्याच प्रोडक्टची वारंवार निर्मिती केली जात असल्याने यावरती नियंत्रण ठेवणे हे सोपे जाते आता आपण पाहणार आहोत ॲडव्हान्टेजेस ऑफ जॉब प्रोडक्शन यामध्ये कारागिराला त्याचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते तयार होणारे प्रत्येक प्रोडक्ट्स हे यामध्ये वेगवेगळे असते यामध्ये प्रत्येक काम हे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार केले जाते आता आपण डिसआडव्हानेजेस ऑफ जॉब प्रोडक्शन हे पाहणार आहोत यामध्ये कारागिराचे प्रमाण हे कमी असते कुशल कारागिरांची कमतरता असते ते वापरण्यासाठीचा खर्च देखील जास्त असतो त्यामुळे हे प्रोडक्शन धीम्या गतीने होते तयार होणारे शेवटचे प्रोडक्ट तयार होणारे शेवटचे प्रोडक्ट हे असते त्यामुळे त्याची किंमत जास्त असते ते, 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 ते प्रोडक्ट महागडे असते आता आपण बॅच प्रोडक्शनचे ॲडव्हान्टेजेस पाहणार आहोत बॅच प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या युनिटची किंमत ही स्वस्त असते प्रोडक्ट तयार करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या मशीनचा वापर केला जातो त्यामुळे वेळ हा वाचतो यामधील तयार होणाऱ्या प्रोडक्शनचे अमाऊंट ही कमी असते किंवा स्मॉल प्रोडक्शन अमाऊंट हे असते आता आपण बॅच प्रोडक्शनचे डिसएडव्हटेजेस पाहणार आहोत हे काम समूह किंवा बॅचमध्ये तयार करत असल्यामुळे काम लवकर समज हे, काम हे लवकर समजत नसल्यामुळे त्यामध्ये वेळ जातो प्रत्येक बॅच वाईज काम असल्यामुळे एकांचे काम पूर्ण होईपर्यंत दुसऱ्याचा वेळ हा यामध्ये दुसऱ्याचा वेळ यामध्ये वाया जातो रॉ मटेरियलचा साठा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागतो जास्त प्रमाणामध्ये पैसा यामध्ये गुंतवावा जास्त प्रमाणामध्ये पैसा यामध्ये आधी गुंतवावा लागतो प्रोडक्ट तयार करण्यासाठीची जागाही मोठ्या प्रमाणामध्ये लागते आता आपण फ्लो प्रोडक्टचे ॲडव्हान्टेजेस पाहणार आहोत यामध्ये प्रत्येक युनिटची किंमत ही बाजारभावापेक्षा कमी प्रमाणामध्ये असते यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो काम हे रोबोट्स किंवा वेगवेगळ्या टाईपच्या स्पेशलाइज मशीनद्वारे स्पेशलाइज मशीनद्वारा केले जाते प्रोडक्ट तयार करताना त्याची गुणवत्ता ही यामध्ये राखली जाते हे झालेत ॲडव्हान्टेजेस फ्लो प्रोडक्शन आता आपण फ्लो प्रोडक्श प्रोडक्शनचे डिसॲडव्हटेजेस पाहणार आहोत याचा सेटअप तयार करण्यासाठी पैसा हा जास्त खर्च होतो हे सुचना याया मदे, मदे उत्पादन हे प्रमाणित असते वर्कर्सला सूचना या यामध्ये कमी प्रमाणामध्ये दिल्या जातात एखादे मशीन बंद झाले तर पूर्ण उत्पादन थांबते मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा माल आणि जागा लागते पारंपरिक स्किल यामध्ये वापरल्या जात नाहीत उत्पादन तयार करण्यासाठी यामध्ये भांडवल गुंतवणूकही मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागते हे झाले आपले डिसॲडव्हानेजेस फ्लो प्रोडक्ट आता आपण सेल्फ प्रोडक्शनचे ॲडव्हान्टेजेस पाहणार आहोत यामध्ये कमी प्रमाणामध्ये मटेरियल हे वापरले जाते सेटअपसाठीचे देखील यामध्ये कमी असते यामध्ये प्रगतीही कमी होते मानवामधील नाते वाढीस लागते महत्वाचे जे काम आहे ते काम कुशल कारागिरांकडून यामध्ये केले जाते टुलिंग हे कमी असते पार्ट मेक्स पेन कमी प्रमाणात मेक्स पॅन कमी प्रमाणामध्ये असते हे झाले ॲडव्हान्टेजेस सेल प्रोडक्शन आता आपण डिसअडव्हानेजेस ऑफ सेल प्रोडक्शन पाहणार आहोत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल हे गुंतवावे लागते मशनरीचा वापर यामध्ये कमी प्रमाणामध्ये केला जातो काम नसले तरी कारागिरांना यामध्ये थांबावे लागते मास प्रोडक्शन तयार करत असताना कुठल्या मर्यादा येतात त्या आपण पाहणार आहोत यामध्ये जर एखादी मशनरी बंद पडली तर पूर्ण काम थांबते कारण मनुष्यबळाचा वापर यामध्ये कमी प्रमाणामध्ये केला जातो जर समजा प्रोडक्टची डिझाईन बदलली तर पूर्ण लाईनचा सेटअप पूर्ण लेआउट यामध्ये बदलावे लागते बॅच प्रोडक्शन असल्यामुळे काम पूर्ण होण्याआधी भांडवल गुंतवणूक ही यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागते प्रत्येक काम हे बॅचद्वारे सायकल स्वरूपात बॅचद्वारे सायकल स्वरूपामध्ये एका वर्कर्स करून दुसऱ्या वर्कर्सकडे केले जाते त्यामुळे कामाचा वेग हा मंदावतो व प्रोडक्ट तयार करण्यासाठी जागा भांडवल हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये लागते ह्या झाल्या लिमिट्स ऑफ मास प्रोडक्शन आता आपण या पाठामध्ये मास प्रोडक्शन काय आहे मास प्रोडक्शनची संकल्पना समजून घेतली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास प्रोडक्शन त्यानंतर ॲडव्हान्टेजेस डिसअडव्हानेजेस मास प्रोडक्शन ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस ऑफ सेल प्रोडक्शन बॅच प्रोडक्शन पाहिले